अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स एंड ऑपरेशन ऑन देम, बैजिक राशी आणि त्यावरील क्रिया हे प्रकरण आपण अभ्यासतोय. त्यामधला सराव संच 36 पाहायचा आहे. त्यातला प्रश्न पहिला आहे, 3x - 11y कंसात आहे वजा दुसऱ्या कंसात 17x + 13y या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी कंस सोडवत असताना कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतल्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलायचं, या नियमाचा वापर करूया आणि आडवीच वजाबाकी करूया. 3x - 11y वजा कंसात 17x + 13y. पहिला कंस तसाच, कारण पहिल्या कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, त्यामुळे 3x - 11y कंस काढून टाकून वजा इथं मात्र वजा आतल्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलायचं. 17x - 17x बोला आणि -13y. त्यामुळं स्वरूप पद एकत्रित घेऊया, 13x - 17x - 11y आणि -13y. बोलत राहायचं, -17x मधून -3x गेले छान, -14x. ओके, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली सा आणि त्याला आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं सा, त्यामुळं -17x मधून -3x गेले -14x आणि -11 - 13 - 24. कसं, किती वेळा सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळा येते की नाही वजा वजांची बेरीज वजा असते, त्यामुळे -11 - 13 - 24y -11y - 13y - 24y. या ठिकाणी आपल्या -14x - 24y हा जो पर्याय आहे शेवटचा, वजा सामायिक काढून 2 - 2 हा सामायिक निघाल्यानंतर 14 - 2 हा अवयव आहे, ठीक आहे बेसाते, आणि 12 - 24 अवयव आहे, 12 × 2 = 24. छान, इथं 2 ने 14 भागलं 7 आलं, 2 ने 24 भागलं 12 आलं, त्यामुळं -12y. पहा या ठिकाणी -14x - 24y यामधून -2 सामायिक काढला, -2 सामायिक काढल्यानंतर 2 × 7 = 14 आणि 2 × 12 = 24, त्यामुळं आणि वजा चिन्ह दोघांचंही बाहेर काढल्यामुळं आतलं चिन्ह अधिक झालं, सोडल्यानंतर वरचाच भाग येणार आहे, -14x - 24y म्हणजे हा पर्याय तुमचा पुस्तकातला आहे, तो असा शेवटचा पर्याय आहे, -2 - 7x + 12y. लक्षात आलं. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, 23x² - y² - z पहिल्या कंसात. दुसरा प्रश्न आहे, 23x² - y² - z गुणिले -15x³ - y² - z. याचे उत्तर टिंबटिंब येईल. पहा आपण सोडवूया, मग आपण पर्याय तपासूया. गुणाकार करायचा आहे, -23x² - y² - z गुणिले -15x³ - y² - z हे कंसात आहे, अधिक आहे, अधिक 23 आहे, त्यामुळे धन ऋण यांचा गुणाकार ऋण, 15 ने 23 गुणूया, सांगा 15 + 45 छान, परत 15 × 2 = 30 आणि हातचे किती आले तरी बाळ 4, 15 + 45 बाद हा चाल 4, 15 × 2 = 30 = 34, -345. पुढं एक्स वर्ग आणि इथं एक्स घन, इथं एक्स 2 वेळा, एक्स 3 वेळा, किती झाले 5 वेळा, x² - 5 वाय 2 वेळा आहे, वाय 1 वेळा आहे, किती झाले बोल वाय घन. छान, इथं झेड 1 वेळा आहे, इथं झेड वर्ग आहे, किती वाजले 3 वेळा, झेड घन -345, x² - 5 y² - 5 आणि z² - 5 हा या ठिकाणी हा पर्याय आहे. पहिलाच -345, x² - 5 y² - 4 z². त्यानंतर प्रश्न आहे तिसरा, खालील समीकरणे सोडवा. पहिला आहे 4x
अधिक एक छेद दोन बराबर नौ छेद दोन। समीकरण सोडवा म्हणजे काय रे बाळांनो, चलाची किंमत काढायची, अगदी बरोबर आहे। इथं चल कोणता आहे, एक्स चल आहे, एक्सचा सहगुणक काय द्या चार आहे। आता त्या चार एक्सची किंमत काढण्यासाठी या समीकरणामध्ये पहिल्यांदा छान बेरीज वजाबाकीच्या क्रिया करून घ्यायच्या, मग अधिक काय अधिक एक छेद दोनचं काय करायचं ते पलीकडे घ्यायचं। बोला मग पुढची पायरी, चार एक्स बरोबर नऊ छेद दोन वजा एक छेद दोन, छान, म्हणजे अधिक एक छेद दोन डाव्या बाजूचं उजव्या बाजूला गेल्यामुळं चिन्ह बदललं। बोला पुढं काय करूया, छेद समान आहे, ओके, अंशांची हां बेरीज असली बेरीज वजाबाकी असली वजाबाकी, तर काय वजाबाकी, चालू नऊ मधून एक गेले आठ छेद दोन। बोला चार एक्स बरोबर, छान बेचोकाट, बोला एक्स बरोबर, हां आता एक्सची किंमत काढायची आहे, चार गुणले पलीकडून भागिले कोणाला चारला, एक्स बरोबर एक, लक्ष आलं, छान। त्यानंतर त्यातलं दुसरं आहे दहा बरोबर दोन वाय अधिक पाच, बोला कुणाची किंमत काढायची आहे, उचल कोणता आहे वाय, कशी काढायची, हां दोन वाय ठेवायचं त्या बाजूला आणि काय हलवायचं अधिक पाच, कुठे घ्यायचं दहाच्या बाजूला, काय होणार दहा वजा पाच, छान बरोबर दोन वाय। आता दहा म्हणून पाच गेले पाच उरले, दोन वाय मागलीया दोन वाय, वाय बरोबर दोन, हां छान पाच छेद दोन, दोन पलीकडे जाऊन भागिले झाले। अशा पद्धतीनं समीकरणं, कसली समीकरण आहे ती, हां एक चल समीकरण आपण बघितले, ते एक चल समीकरण म्हणजे चल एक असणारे, ठीक आहे ओके समजलं, धन्यवाद।